नमस्कार. लॉकडाऊन जसं जसं वाढत चालला तसं तसं आम्ही आणि आमचं फील्ड स्टाफ सगळे बेचैन होतो. गेल्या 20 वर्षापासून आम्ही रोज डॉक्टरांना भेटत आलो आणि अचानक याला यात खंड पडला. याच्यात बरेच जण बेचैन होते. त्यातल्या त्यात ज्यांना छंद नव्हते ते जास्ती बेचैन होते. आणि आता ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा, कारण सोशल डिस्टन्सिंगमुळे बऱ्याच लोकलच्या असोसिएशननी भेटण्यासाठी नकार देत होते. आणि ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ह्याच्यावरती विचार चालू असतानाच डॉक्टर अनंत कडेटाणकर सरांचा एक लेख व्हायरल झाला होता. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बरेच जणं सध्या गाण्याचा छंद जोपासत आहेत. आणि म्हणून मग विचार केला की अरेच्या अशी जर स्पर्धा जर आपण आयोजित केली तर आपला परत एकदा सगळ्यांशी संपर्क या निमित्ताने होऊ शकतो. आणि म्हणून मग HB14 मेलडीजची कल्पना सुचली. पण आता याच्यामध्ये दोन प्रश्न होते, परत की सर्वांपर्यंत पोहोचायचं कसं आणि दुसरं म्हणजे ह्याचं परीक्षण, गाण्यांचं परीक्षण कोण करणार. तर परीक्षण करण्यासाठी म्हणून मग मी सबनीस सरांना फोन केला, कारण मला माहिती होतं त्यांना रेटिनल पिगमेंटेशन आहे आणि त्यांचं विजन लॉस होता. म्हणून त्यांना विचारलं की सर आपलं आता सध्या विजन लॉस म्हणजे किती विजन आहे. तर त्यांनी सांगितलं की विजन किती आहे असं विचारायची, लॉस किती आहे असं विचारायची, म्हणजे विजन किती आहे हे विचार. मग मी त्यांना विचारलं की किती विजन आहे, तर त्यांनी सांगितलं की आता फक्त 1% विजन राहिलेलं आहे. तर मी म्हणलं मला असं असं स्पर्धा आयोजित करायचा विचार आहे, तर तुमचं सहकार्य मिळेल का जज म्हणून. तर ते म्हणे काय माझे कान चांगले आहेत अजून, पण व्हिडिओ जे येतील ते मन्मथ चिंचोलीकर म्हणून त्यांचे स्नेही आणि सहकारी आहेत, ते त्यांना या बाबतीमध्ये मदत करतात. आणि गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ते मन्मथ चिंचोलीकर आनंदाने त्यांना सहभागी होऊन मदत करतात. तर त्यांचं एकदा परमिशन मिळाल्यावरती मग मी म्हणलं की आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोहोचायचं कसं सगळ्या स्पर्धकांपर्यंत. म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबादला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्या दृष्टिकोनातून औरंगाबाद इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सेक्रेटरी मंजुषा शेरकर यांना फोन केला. आणि मला खरोखर त्यांचे मनापासून आभार मानावे वाटतात की त्यांनी आनंदाने होकार दिला. नुसताच होकार नाही दिला तर त्यांनी जास्तीत जास्त स्पर्धक ह्याच्यात कसे सहभागी होतील ह्याची पण काळजी घेतली. स्वतः वैयक्तिकरित्या मेसेजेस पाठवले, आम्हालाही पत्ते दिले ज्या ज्या लोकांना गाण्यामध्ये इंटरेस्ट होता त्यांचे. आणि अशा रीतीने या स्पर्धेमधला सहभाग वाढू शकला. तर इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद त्याच्या कल्चरल सेक्रेटरी डॉक्टर मंजुषा शेरकर यांचा मी खरोखर मनापासून आभारी आहे. याच्याशिवाय आमचे औरंगाबादचे संदीप हुद्दार जे 20 वर्षापासून औरंगाबादला कार्यरत आहेत त्यांचा सहभागही खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर गजानन मांडोळे, आनंद जकाते, मोहम्मद उवेस या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. त्याचबरोबर आमचे टेक्निकल गोष्टी सांभाळणारे आमचे रिजवान आणि कंपनीतले इतर सर्व सहकारी यांच्यामुळे हे सगळं होऊ शकलं. आता दुसरी गोष्ट, दुसरं कारण ह्या व्हिडिओ पाठवण्याचं म्हणजे क्षमा मागण्याचं, कारण ह्या आयोजनामध्ये काही त्रुटी असू शकतात, काही चुका होऊ शकतात. तर अशा जर काही चुका अनावधानाने झाल्या असतील, जाणून बुजून तर आम्ही कोणतीही चूक करणारच नाही, पण अनावधाने झाल्या असतील तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला क्षमा मागतो. आणि यानंतर रिझल्ट लागतील तर परीक्षकांचा दृष्टिकोन आणि स्पर्धकांचा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये पण कधीकधी तफावत होऊ शकते. आणि या तफावतीमुळे सुद्धा काही जण नाराज होऊ शकतात. तर त्यासाठी सुद्धा मी तुमची सर्वांची मनापासून क्षमा मागतो, कारण ह्या गोष्टी परीक्षा आणि स्पर्धा म्हणल्यावरती अशा घडतात. आणि या काही त्रुटी याच्यामध्ये आयोजनात जर काही त्रुटी असतील तर त्या निसंकोचपणे आम्हाला सांगणे, जेणेकरून पुढच्या वेळेस असे प्रसंग जेव्हा येतील किंवा अशा स्पर्धा जेव्हा आयोजन करायचे असतील त्यावेळेस आम्ही याची काळजी घेऊ. नमस्कार.